आणि निवडणुकीपूर्वीच आम्ही सांगितलं आम्हाला बघायचं आहे, यांना हिंदुत्व त्या ठिकाणी प्यारी आहे, बीकेसीच्या सभेत त्या ठिकाणी हिंदुत्वाच्या बाजूनं सांगण्याचा केविलवाना प्रयत्न केला, औरंगजेबाच्या कबरीवरनं दर्शन करायला गेलेल्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी बोटचेपी भूमिका घेतली, आणि आता निवडणुकीत यांचा जर स्वाभिमान असता तर त्या ठिकाणी मतांसाठी लाचारी केली नसती। उद्धवजी ठाकरे साहेब बाळासाहेबांचं हिंदुत्व, हिंदुत्वाची विचारधारा गुंडाळून ठेवलेली आहे, कारण त्यांना हिंदुत्वापेक्षा सत्ता प्यारी झाली हे पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलं। शरद पवार असं म्हटले की विजयाचा धक्का बसला नाही, उलट त्यांनी शिवसेनेचं धाडस केलं मतदान नसताना सहावा उमेदवार दिला। पवार साहेबांना धक्के बसले तरी जाणवून देतात का? त्यांच्या एवढ्या वर्ष आयुष्यातला अनुभव बघाल। परंतु एक गोष्ट मी पवार साहेबांचा आभार व्यक्त करेन, आता त्यांनी कोटी केले की मनापासून बोलले माहीत नाहीत, परंतु देवेंद्रजींना आमदारांना आपलंसं करण्यामध्ये ते उजवं ठरले, याचा अर्थ एक गोष्ट खरी आहे की देवेंद्रजी हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय लोकाभिमुख असं नेतृत्व होतं आहे, लोकांची आपुलकी त्यांच्या नेतृत्वासंदर्भात वाढते हे दस्तूर खुद्द पवार साहेबांनी सुद्धा मान्य केलं आहे, याबद्दल निश्चित आम्हाला समाधान आहे। त्यांनी हे म्हटलंय की आमदार जवळ करण्यामध्ये गमती झालेली आहे, त्याचा अर्थ काय? नाही, पवार साहेबांनी गमतीशिवाय वक्तव्य केल्यावर ते पवार साहेबांचं वक्तव्य अधोरेखित होत नाही ना। आता बाजूलाच आहेत गिरीश भाऊ महाजन, आणि त्याच्यामुळे ते निवडणुकीत असले देवेंद्रजींबरोबर की काय होतं हे त्यांनी लोकसभेत आता राज्यसभेत दाखवलं आहे। आता विधान परिषदेत तर आमचे 6 उमेदवार आहेत, आता आमच्या कार्यकर्त्यांनी विचारलं 6 किती निवडून येणार, म्हणलं अजून काही जादू 6 आणायची नाही आहे, परंतु आम्ही 6 जागा निवडून आणू असा विश्वास आहे, कारण या ठिकाणी गुप्त मतदान आहे आणि त्याच्यामुळे जनतेच्या प्रतिनिधी असणाऱ्या आमदारांच्या मनात जे काही साचलं आहे ते व्यक्त मतदानातनं होईल। मला वाटतं पंकजा ताई अजिबात नाराज नाही आहेत, त्या आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत, त्यांच्यासाठी विधान परिषद म्हणजे काही जीवनमरणाचा प्रश्न किंवा मोठी गोष्ट नाही आहे। आता हल्ला करणारे कोण आहेत मला माहीत नाही, उत्साहाच्या भरात कुणी काय केलं हेही मला माहीत नाही, परंतु पंकजा ताई नाराज असायचं काही कारण नाही, त्या देशाच्या आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, एका राज्याच्या प्रभारी आहेत, आणि त्यांना भविष्य आमच्या पक्षामध्ये उत्तुंग आहे, कारण त्यांचं व्यक्तिमत्व पण महाराष्ट्राला लोकाभिमुख आहे, आणि त्याच्यामुळे काही आमचे विरोधक असेल त्यांना वाटत असेल नाराजीत काही त्या ठिकाणी तेल वगैरे टाकलं तर काही आग भडका उडेल, परंतु तसं काही होणार नाही। आत्ता एक बातमी आलेली आहे संजय राठोड प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्याच्यात काही निष्पन्न झालं नाही, त्यामुळे चौकशी बंद करण्यात येत असल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं। संजय राठोड यांना मंत्रिमंडळात आणण्याचा केविलवाना प्रयत्न आहे, कारण संजय राठोड आणि त्यांचे समर्थक म्हणतायत की नवाब मलिक हे तुरुंगात असून त्यांचं मंत्रिमंडळ मंत्रिपद शाबूत ठेवत आहे, तर माझ्यावर तर काही सिद्ध झालं नाही अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे। मला वाटतं मंत्रिमंडळात आणण्यासाठी अशा प्रकारची तयारी या ठिकाणी त्यांची सुरू असू शकते। पुणे पोलिसांचंच असं म्हणणं आहे तपास एवढं तपास पुढे येऊ द्या, मग निष्पन्न आहे नाही या गोष्टीवर आपल्याला तपशीलवार बोलता येईल, आता नेमकं काय झालं माहीत नाही, त्याच्यामुळं ते अगोदरच भाष्य केल्यासारखं होईल। ओके, थँक्यू।